कामोठे वसाहतीमधील एका भोजनालयात असलेल्या सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत त्या भोजनालयासह बाजूला असलेल्या दोन घरांचे मोठे नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही कामोठे वसाहतीमधील सेक्टर अकरा येथे असलेल्या स्वस्तिक प्लाझा या इमारतीमध्ये जयंतीलाल यांचे भवानी भोजनालय आहे सदर ठिकाणी आज सायंकाळी सातच्या दरम्यान सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्या स्फोटामध्ये बाजूच्या घरांना सुद्धा आग लागून त्यांचे मोठे नुकसान झाले स्फोटाच्या आवाजामुळे आजूबाजूचे सर्व रहिवाशी घराबाहेर पडल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही साधारण चार सिलेंडरचं स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलीस ठाण्याचे पथक तसेच पनवेल अग्निशमन दलाचे बंब आणि कळंबोली अग्निशमन दलाचे बंब असे चार ते पाच बंब घटनास्थळी पोहोचून त्यांनी अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवल्याने आग पसरली नाही सायंकाळची वेळ असल्याने मोठ्या प्रमाणात या भागात रहदारी असते त्यामुळे आग पसरली असती तर मोठी जीवितहानी झाली असती असे रहिवाशांचे म्हणणे आहे